नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माध्यमातून साठी पात्र झालो आहोत क्लास निवडायचा आहे कोणता निवडावा हा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सध्या सतावतोय पार्टीची लिंक आत्ताच चालू झाली सारती टार्टीची लिंक तीन चार दिवसापूर्वी चालू झालेली टार्टीचा पण उद्या शेवटचा दिवस आहे कोणता क्लास निवडू कोणत्या क्लासला पहिला प्राधान्य देऊ या बाबतीमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह आहे तर त्या प्रश्नाचं उत्तर देत असताना एक दोन तीन पॅरामीटरचा आपण सर्व विद्यार्थ्यांनी विचार केला पाहिजे तो म्हणजे हा की कोणती संस्था तुम्हाला चांगल्यात चांगले फॅकल्टी देणार आहेत कोणती संस्था तुम्हाला चांगल्यात चांगलं एज्युकेशन देणार आहे सोबत सोबत विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी लागणाऱ्या ज्या सुविधा आहेत कोणती संस्था तुम्हाला चांगल्या सुविधा देणार आहेत या तीन चार गोष्टीचा विचार करून आपण संस्थेचा प्राधान्यक्रम निवडावा आणि जी संस्था तुम्हाला चांगली वाटते त्या संस्थेला पहिला प्राधान्य द्यावा तर मी सारथी एज्युकेशन म्हणजे आमचं जे ऑफिशियल नाव आहे सार्थी लर्निंग सेंटर ह्या संस्थेलाच पहिला प्राधान्यक्रम का द्यावा या बाबतीमध्ये पुढच्या दोन तीन मिनिटांमध्ये तुम्हाला सांगणार आहे पहिला मुद्दा आमची संस्था मागच्या सहा सात वर्षापासून सतत ह्या क्षेत्रामध्ये बँकिंगच्या क्षेत्रामध्ये असेल स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या क्षेत्रामध्ये असेल किंवा इतर स्पर्धा परीक्षा जसं की एमपीएससी असेल ग्रुप बी ग्रुप सीची असेल ह्या क्षेत्रामध्ये मागच्या सहा सात वर्षापासून सतत काम करते चांगल्यात चांगला रिझल्ट देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि विद्यार्थ्यांनी नेहमी आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे रिझल्टच्या बाबतीत असेल फॅकल्टीच्या बाबतीत असेल इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत असेल लायब्ररीच्या बाबतीत असेल आमची संस्था नेहमी विद्यार्थ्यांना चांगलंच चांगलं देण्याचा प्रयत्न करते मग आता ह्या स्कीम मध्ये ज्या विद्यार्थ्यांना जे कॉलरशिप भेटली याच्यामध्ये बँकिंगच्या परीक्षा स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षा ह्या जास्तीत जास्त परीक्षा ऑनलाईन होतात ऑनलाईन प्रॅक्टिस केल्या जाते म्हणून आमच्या संस्थेने सर्वप्रथम ही घोषणा केली होती की विद्यार्थ्यांना मोबाईल जो टॅबलेट आहे तो टॅबलेट आपण मोफत द्यावा जेणेकरून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीची प्रॅक्टिस करता येईल म्हणजे आमच्या संस्थेमार्फत तुम्हाला मोफत मोबाईल टॅब आपण देणार आहोत जेणेकरून ऑनलाईन टेस्टची चांगल्या चांगल्या पद्धतीची प्रॅक्टिस तुम्हाला करता येईल मग आता हा टॅब कोणाला भेटणार आहे तर सर्वांनाच आयबीपीएसच्या परीक्षा मार्फत जे स्कॉलरशिपला पात्र झाले त्यांना पण त्याच्यानंतर स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या माध्यमातून पात्र झाले त्यांना पण आणि एमपीएससी ग्रुप सी असू द्या किंवा राज्यसेवा असू द्या सर्वांना आपण हा मोफत टॅप देतोय सोबत सोबत गरजेचं असणाऱ्या म्हणजे विद्यार्थ्यांना अभ्यास आहे बसून व्यवस्थित अभ्यास करायचा त्याच्यासाठी लागते ती म्हणजे अभ्यासिका रिडिंग रूम बनतो आपण ती अभ्यासिका सुद्धा आम्ही सोबत देणार आहोत त्याच्यानंतर ऑफलाइन क्लासेस सोबत आज बरेच विद्यार्थी रिव्हिजन करावे लागते रिव्हिजन करण्यासाठी त्यांना ऑनलाईन रेकॉर्डेड क्लासेसची गरज असते तर जी बॅच आम्ही ऑफलाईन शिकवतो त्याच बॅच मधले रेकॉर्डेड लेक्चर आम्ही विद्यार्थ्यांना मोबाईल मध्ये देतो सारथी एज्युकेशन स्वतःचं स्वतःचं मोबाईल ऍप आहे त्या मोबाईल मध्ये रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा आम्ही विद्यार्थ्यांना देतो आणि ते रेकॉर्डेड लेक्चर म्हणजे जुने चार पाच वर्षापूर्वी रेकॉर्ड केलेले नाही तर सध्या तुम्हाला जे शिकवलं जातं तेच रेकॉर्ड केलं जातं आणि तेच तुम्हाला मोबाईलमध्ये घरी जाऊन रिव्हिजन करता येते म्हणजे ऑफलाईन सोबत सोबत लाईव्ह प्लस रे, लाईव्ह रेकॉर्डेड बॅच तुम्हाला भेटतील लाईव्ह स्वरूपाची हे लक्षात असू द्या म्हणजे काय काय फॅसिलिटी भेटणार आहेत मोफत अभ्यासिका भेटणारे मोफत टॅब भेटणार आहे मोफत ऑनलाईन कोर्सेस भेटणार आहे आणि तेही सगळ्यात चांगल्या फॅकल्टीचे बँकिंगची टीम तर तुमच्या समोर ही आहेच की जी सर्वोत्तम टीम आहे ज्या टीमने आतापर्यंत सर्वात चांगली रिझल्ट दिलेले त्याच्यानंतर एस एस सीची जी आमची टीम आहे ही एस एस सीची टीम तुमच्या समोर आहे तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर राज्यसेवा कंबाईन राज्यसेवा पुण्यामध्ये जी टीम असेल आपलं सिलेक्शन हे फक्त तुम्ही जर सारथी लर्निंग सेंटरचा क्लास हा तुम्ही संभाजीनगरमध्ये पण निवडू शकता आणि सोबत सोबत पुण्यामध्ये पण निवडू शकता तर पुण्यामधली ही टीम तुमच्यासोबत आहे तिथं पण ह्या सर्व फॅसिलिटी तुम्हाला मोफत टॅबलेट असेल अभ्यासिका असेल त्याच्यानंतर ऑनलाईन कोर्सेस असतील सर्व फॅकल्टीचे आणि ते लेटेस्ट मधले कोर्सेस असतील जुने कोर्सेसने म्हणते लेटेस्ट लेटेस्टमधले कोर्सेस तुम्हाला भेटणार आहेत हे लक्षात ठेवा बरेच जण मिसगाईड करतात आम्ही कोर्सेस देऊ पण जुने काही पूर्व वर्षापूर्वीचे कोर्सेस देतात काही जण म्हणतात की आम्ही नॅशनल लेवलचे कोर्सेस देऊ आपण महाराष्ट्रात शिकतोय मराठी भाषेवर आपलं चांगलं प्रभुत्व आहे मराठी भाषेमधून चांगल्या पद्धतीचा कोर्स अवेलेबल झाला पाहिजे जेणेकरून आपल्याला शिकायला सोपं जाईल समजायला सोपं जाईल ते मराठी भाषेतले अत्यंत चांगल्या फॅकल्टीचे कोर्सेस आम्ही तुम्हाला अवेलेबल करून देतोय आहे ही झाली एम पी एस टीम त्याच्यानंतर एम पी एस सी औरंगाबादची टीम असेल सगळ्या ठिकाणच्या सगळ्या कोर्सेससाठीच्या आपल्या टीम अतिउत्तम आहे तर जे जे विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न आहे की कोणती संस्था निवडावी तर मी सर्वांना आवाहन करेल की सार्थी लर्निंग सेंटर म्हणजे सारथी एज्युकेशन ह्या संस्थेलाच पहिला पसंती क्रमांक द्या आणि तुमच्या यशामध्ये आम्हाला भागीदार बनवा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर यश मिळेल थँक्यू थँक्यू व्हेरी मच